हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गोपालकृष्ण भगवान् गणना गणनाथ सरस्वती पञ्चेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु सरस्वती मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो गोपालकृष्णभगवान् की लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करन्तं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगम् जिते इन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वा श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दा गोविन्दाय वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रे महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमोच्यते सर्वपाप प्रमोच्यते सर्वपाप प्रमो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी 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 अम्बा माता की जय हरि ओम तत्सत् हरि ओम तक्षत प्रणम्य शिरषा देव गौरी पुत्र विनायक

विद्यार्थी विद्या लिद्या जपेदगणपति संवत्सरेण सि सीतारामचंद्रार्पणमस्तू ज्याप्रमाणे भगवंताच्या तीन प्रकारच्या लीला आपण काल पाहिल्या वास्तविक लीला व्यवहारिक लीला आणि संपन्न लीला ज्या जगाला आश्चर्य दाखवणाऱ्या काल सांगितलं द्वारकाभूमी अत्यंत नापी अनाशी होती अशा ठिकाणी भगवंतानी आपली राजधानी निर्माण करून दाखवली समुद्रामध्ये राहण्याचं वास्तव्य करून दाखवलं त्या काळात म्हणून परमात्म्याच्या लीला जी आहे कृष्णस्तु भगवान स्वयं राजा भगवान स्वयं आहे कृष्ण आणि ते स्वयं असल्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही ही प्रकृतीसुद्धा भगवान जेव्हा प्रगट होतात तेव्हा हिच्यातले दोष आणि अहंकार सोडून ही प्रकृती सरळ वागायला अनुकूल होते नाही तर प्रकृतीचा नियम आहे कालानुसार चालते पण कालही थांबून जातो कालही थांबून जातो या वचनानुसार भगवंतानी जे अवतार धारण केले आहेत ते साक्षात जगाच्या कल्याणाकरता रात्रीच्या प्रवचनात आपण पाहिलं की किती जलचर स्थलचर यांचं वर्णन आपण ऐकलं म्हणून निसंदेह राहून ज्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे आहे अशा जीवानं भगवंताचं गुणगान गावं नित नितांत अनुकरण करावं ज्याला भगवंत पाहिजे त्याने आणि भगवंतामध्ये जेवढं रमण होता आलं आसक्त होता आलं तेवढं व्हावं भगवान गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये पंधराव्या श्लोकामध्ये स्वतःच्या मुखानं सांगतात की मी समस्त वेदांचं प्रतिपाद्य आहे जेवढे चार वेद आहे त्यांचं मी स्वतः मी स्वतः कठ उपनिषदामध्ये सांगतात की मी सगळं आहे आज म्हणून आजकाल लोक नाना प्रकारच्या कल्पना भगवंताच्या अवतार कार्यावर करतात आणि त्या कल्पना आहे म्हणून या विषयाचं स्मरण असावं जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा व्यवस्थित अर्थ लावला पाहिजे ऋग्वेदामध्ये पहिल्या मंडळामध्ये एकशे चोपन्न श्लोकामध्ये असलं या ते धामानी म्हणजे भगवान काय आहे धाम आहे मग आता आपल्याकडे चार धाम झाले आहे मग धामामध्ये कोण आहे तर भगवान आहे म्हणून द्वारका अयोध्या जगन्नाथपुरी बद्रीनाथ हे धाम आहे रामेश्वर हे चारही धाम आहे धाम याचा अर्थ मी स्वतः मग सगुण रूपाने नाही पण स्थूल रूपानं परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करतात परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करतात म्हणून त्याला धाम असं म्हटलेलं आहे मग या धामामध्ये कुठे सांगितलं तर ऋग्वेदामध्ये आणि यजुर्वेदामध्ये निरुक्त दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये यजुर्वेदामध्ये ताम या वस्तूंनी स्थानं परम धामानि आणि कृष्णम ज्या ज्या वस्तू भगवंताच्या स्वरूपाच्या आहे त्या वस्तूमध्ये आहे सूर्यामध्ये पिंपळामध्ये भगवद्गीतेमध्ये जसे दहा ठिकाणी सांगितली माझ्या विभूती पहा विष्णोर अभवितांनी स्थानानि म्हणून विष्णू हे आकाशस्थिती आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण प्रत्येक वस्तूमध्ये निवास करतात म्हणून वृंदावन हे भक्तांचं धाम झालं चार धाम सोडून येते इथे तर देवाचं वास्तव्य आहे पण वृंदावनामध्ये भक्तांचं धाम आहे पंढरपूर हे संतांचं धाम आहे म्हणून ते म्हणतात गोकुलम वृंदावनम कामवनम महावनम गोकुळ वृंदावन कामवन हे महावन आहे कारण इथे काय आहे विशाल कीर्ती कृष्णम इथे कृष्णाची कीर्ती विशाल गायली गेली आहे म्हणून हे आहे या मंत्रामध्ये अनेक दैत्यांचा संहार केलेला आहे आणि गोवर्धन पर्वत उचललेलं आहे म्हणून या ठिकाणच्या लिला ज्या आहे याचं वर्णन वेदामध्येही सापडतं मंत्रामध्ये कंसाद्वारा कंसाला रामकृष्णद्वारांनी मारलं गेलं पण कंसाने रामकृष्णांना बोलवलं कोणाला सांगितलं तर अक्रुराला आक्रूराला सांगताना कृष्णाने छल कपट केलाय की मला संतती नाही नंदराजाच्या मुलालाच आपण राजा करू त्याने आतापर्यंत राक्षस मारलेले आहे तो शूर आहे वीर आहे अशी स्तुती केली आता भगवान तर समर्पक आहे कोणी राग भावनेनं करो द्वेष भावनेने करो काम भावनेनं करो भगवान त्याचा अर्थ लावून घेतात म्हणून कंसाच्या द्वारानं भगवंताला बोलवलं गेलं इकडे भगवान गाईंना सुद्धा आपल्या मुखाने स्तन गायीचं स्तन जे आहे ते मुखाने चोखत आहे अशा लिहिला आहे तर इथे पशूंना सुद्धा आपल्या स्पर्शानं मोक्ष दिला आहे आता सद्यो जातस्य ऋग्वेदामध्ये सांगितलं आहे ऋतस्य ध्ये हा ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या गायी गोकुळामध्ये त्यावेळा ज्या गायी होत्या त्या प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या रंगाची गाय जास्त दूध देत होती काळी आणि पांढरी गाय जी असते ही सगळ्या ऋतूमध्ये सारखं दूध देते लाल एकदम काळी किंवा पांढरी या काही ऋतूत दूध जास्त देतात आणि काही ऋतूत मग शेतकरी काय म्हणतो अरे आमच्या गाईला दूध कोणी खुटळून दिलं कारण ते, ते, ते आ, कमी होऊन जातं आहे एकदम तर ते तसं नाही त्या गायी काही ऋतूमध्ये कमी देतात पण पांढरी आणि काळी गाय सगळ्या ऋतूमध्ये सारखी देते म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल ह्या जेवढ्या संकरित गायी आहे ना ह्या पांढऱ्या काळ्या जास्ती आहे म्हणून आता विज्ञान नाही म्हणतं संकरित गाईचं दूध पिऊ नका आणि त्यावेळा शंकर केलं म्हणजे ऐकत नाही ना कोणाचं आपल्या गावठी गाईंना मागणी फार आहे कारण त्यामध्ये दोष नाही आहे त्यामध्ये दोष नाही आहे म्हणून वेद सर्व गायत्री मंत्र प्रभुलीला निदर्शनम गायत्री मंत्रामध्ये सुद्धा वर्णन आहे म्हणे तत्सवितुरण्यम भरगोदेवस्य धीमही धीमही आहे भाषांतरामध्ये ते सांगतात की जगतामध्ये जे उत्पन्न झालेलं आहे ते प्रकाशानं उत्पन्न झालं आहे जे काही जगात उत्पन्न होतं ते प्रकाश प्रकाश नसला तर उत्पत्तीला अडथळा येतो म्हणून जगताचं कारण प्रकाश आहे आणि प्रकाश म्हणजे सूर्यनारायण आणि म्हणून गायत्री मंत्र जो आहे तो नियमित आहे म्हणून तत्सवि तुरण्यम भरगो देवस धीमही ध्यो जोना प्रचोदयात सूर्यनारायणचा अर्थात प्रकाश आपल्याला स्वीकार करावा लागतो कारण प्रकाश कसा आहे पोषक सूर्यप्रकाश जो आहे तो माणसाला पोषक आहे सूर्य जर नाही उगवला आभराने तर आपलं अंग जड होतं आपलं अंग जड होतं आणि एकदम सूर्यप्रकाश पडला आभर गेलं की आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं आज तसं फ्रेश वाटतंय आहे कारण सूर्यप्रकाश हा या जगातल्या सगळ्या जीवजंतूंना पोषक आहे म्हणून सूर्यनारायण स्वयं भगवान आहे जे जे पोषक आहे आता बा पिता मुलांना पोषक आहे म्हणून पिता देव आहे माता पुत्रांना पोषक आहे म्हणून देव आहे जे पोषक आहे ते देव आणि जे शोषक आहे राक्षस। ते राक्षस कसं वर्णन आहे मग आता पोरं जर तुम्हाला शोषक होतील तर ते कोण झाले आणि मग आता त्याला काय <laughs> करायचं <laughs> पोषक आणि शोषक इतकं वर्णन आहे आपल्या मंत्रांमध्ये राजा सुद्धा जगाला काय झाला पाहिजे पोषक हल्ली राजे काय झाले शोषक सगळं उडवून देतात सगळं उडवून देतात सगळं सगळं फुकट सांगतात आणि दुसरी वस्तू वाढवून देतात एक सहा महिने जरी पेट्रोलचा भाव वाढवला आहे तरी आपजोघंती रुपये गोळावून जातात असं आहे आपल्याला कळत नाही म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार सूर्य सगळ्यांना पोषक आहे म्हणून भागवतामध्ये जे वर्णन आहे ते भक्तांना पोषक आहे म्हणून भागवत ऐकायचं आहे आणि वाचायचं आहे त्या ज्या लीला आहे त्या भक्तांना पोषक आहे मग जसं आपण टॉनिक घेतो म्हणजे आपल्या शरीराला पोषण येत होतं त्याप्रमाणे हरिवंश पुराणं हरिनाम कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय वाचाल तर हरिवंश आपल्याकडे ज्यांना संतती होत नाही ना त्यांना असं सांगतात हरिवंश वाचा कारण ज्यांना संतती होत नाही यांच्यामध्ये पोषकपणा कमी आहे आणि पोषकपणा कमी असल्यामुळे ते दुसऱ्याला त्यांच्या शरीरातून पोसू शकत नाही विज्ञान काय म्हणतं त्यांच्यामध्ये बल नाही आहे मग बल का नाही आहे तर आपल्याकडे असं प्रमाण आहे मागच्या जन्मात जर बालहत्या खूप केली असेल तर दुसऱ्या जन्मामध्ये पुत्र होत नाही मे अशा काही ठिकाणी प्रसंग असतात की लवकर संतती होत नाही पण लहान मुलं वागवले की लगेच संतती होते भागवतामध्ये वर्णन आहे सांदीपनी मुलीं मुलींची पत्नी भद्रा हिला संतती व्हायची पण भरून जायची सांदीपणीने सांगितलं तुला एकच उपाय करावा लागेल आश्रमात जो मुलगा येईल त्याला आपल्या मुलाप्रमाणे पाड आणि जर तू हे प्रामाणिकपणे केलं तर एक दिवशी परमात्मा तुझा पुत्र होईल भगवान शिकायला आले आणि शांदीपणींच्या पत्नीला आई म्हणून आनंद दिला आणि नंतर तिचे मृतपुत्र आणून दिले तिचे मृ मृतपुत्र आणून दिले पाय तुम्ही आणखीन आपल्याकडे एक प्रमाण आहे ज्ञानेश्वरांचे वडील निघून गेले आई रुक्मिणीला संतती होत नव्हती म्हणजे होणारच नव्हती आता पण पती परत यावा आणि संतती व्हावी याकरता तिनं पिंपळाला एक लाख ओल्या अंगाने प्रदक्षिणा घातल्या पती परत आले संतती झाली त्रास खूप झाला पण जगात कीर्ती राहिली आज ज्ञानोबाच्यामुळे आईवडिलांची कीर्ती जगात राहिली कीर्तिवंत पुत्र हे आईवडिलांना कीर्तिवान करतात म्हणून ते म्हणतात यत्रधिकाम गायत्री वरणणे ती धर्मविस्तार हा अर्थात गायत्री मंत्र जे आहे ते काय करतात तर अष्टदश सहस्रानी पुराणानी प्रकृतीतील म्हणून भागवतामध्ये व्रत्रासुराचं वर्णन आलं आहे वत्र म्हणजे अहंकार या व्रत्रासुराचा वध दधीची ऋषीच्या आस्तीने झाला परवा सांगितलं दधीची ऋषीच्या आस्तीचं त्या दधीची ऋषीच्या आस्तीचं महत्त्व सांगून भागवतामध्ये भगवंताने काय केलं तर संताची महती वाढवली की यांच्या अस्थीशिवाय अहंकार जाणार नाही म्हणून बघा नामदेव महाराजांवर देवांची पूर्ण कृपा होती नामदेवाशी देव बोलत होते नामदेवाच्या हाताने जेवत होते पण नामदेव महाराज मंदिरात बसले की देवाजवळ बसायचे लोकांनी देवाला नमस्कार केला की नामदेवाला नमस्कार कर नामदेव आशीर्वाद द्यायचे पण प्रति नमस्कार करायचे नाही जेव्हा मुक्ताबाई गेल्या काय ज्ञानोदादा हा संत आहे म्हणे हा स्वतःला देव समजतो म्हणजे याच्याजवळ अहंकार आहे म्हणे मी नाही नमस्कार करणार याला म्हणे मुक्ती तसं नाही आहे तो मोठे संत आहे असू दे त्याला अजून मी देव आहे असा अभिमान आहे म्हणे नामदेव महाराजांना ते लागून गेलं देवाने सांगितलं नाम आहे हे खरं आहे तुला तू माझा आहे याचा जास्ती अभिमान आहे म्हणजे मग तू या संतांना शरण जा मग नाम ज्ञानेश्वर महाराजांनी गोरवा काकाडून नामदेवाची परीक्षा करवली आणि नामदेव कच्चे ठरले गुरुकडे गेले तेव्हा अहंकार गेला तर इथे काय आहे पांडुरंगाने की मनुष्य तुम्ही माझे किती भक्त असाल पण तुमच्या मनामध्ये जर अहंकार सेवत असेल अहंकार किती वाईट आहे याचं वर्णन दिलं आहे डोळ्यामध्ये जर बारीक कण गेला तर डोळा चुळचूळ करतो कण निघून गेला की एकदम बरं वाटतं त्याप्रमाणे जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत माणसाला ईर्षा राग द्वेष आणि वैर याचे मनोमनुसार बेचैन असतो ईर्षा ही रात्र जर दिली नसती देवाने तर हे ईर्ष्यावान लोक रात्री सुद्धा झोपले नसते कारण भयंकर ईर्षा आहे काही काही लोक आम्हाला असं सांगतात ना की दादा हा आमचा मुलगा आहे ना ऐन परीक्षेच्या वेळा आजारी पडतो त्याचे ग्रह पाहावे तर सगळे चांगले असतात मग काय होत असेल याला कशामुळे अडथळे येतात तर त्याचं कारण असं आहे तो सुरवातीपासून निद्रा कमी घेतो आणि जागरण जास्त होतं त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये सहा सात आठ महिन्यात उष्णता वाढून जाते आणि त्याला ज्वर येतो म्हणजे ताप येतो आणि तापामुळे तो बेचेन होतो मग काय करायला पाहिजे काही काळ अभ्यास करून घ्यायचा आणि नंतर निद्रा पूर्ण घ्यायची म्हणून बरे लोक काय म्हणतात उद्या पेपर आहे जरा झोपून जा शान अज्ञान लोक काय म्हणतात काय पेपर आहे काय झोपला काय अभ्यास करणं कारण आता झाला आहे ना आता चार तासामध्ये काय होणार आहे जरा झोपून घे मस्त म्हणजे त्याच्या प्रकृतीमध्ये आम्हाला मोठे प्रश्न पडतात काही वेळा ग्रह चांगले असून पोराला अपयश का येतं ग्रह चांगले असून माणसाला व्याधी का होते पहा तुम्ही या मधल्या काळामध्ये सगळ्यांचा आहार विहार बिघडलेला होता त्यामुळे इन्फेक्शन लवकर झालं आणि ज्यांना झालं त्यांचं दुसऱ्याला झालं वाढत गेलं ते दे। आणि आता हे मोकळं झाल्यावर पाहा तुम्ही या गाड्यांवर इतकी गर्दी होती म्हणे <laughs> खाऊ घालली मध्ये म्हणजे पुन्हा इन्फेक्शन वाढवलं हो मग थोडं काही अजून संयम ठेवला असता तर इन्फेक्शन वाढलं नसतं आता ही माणसं पाणी वगैरे धूळ बिळ सगळी आता पा पेट्रोलचं धूळ सगळं ते याच्यावर उडतो आहे सगळं पण एवढेही शिकलेले माणसं असं समजत नाही की हे दूषित आहे नाही नाही त्याच्यावर जाळी ठेवली आहे म्हणे <laughs> काय ठेवली आहे <है>। जाळी <laughs> वरची गाडी जी असते ती एकदम काचाची पक्की असते ना अरपण ते तयार करताना त्याचं काय केलंय वरचं पॅकिंग चांगलं आहे हे जग सगळं पॅकिंगचं आहे दिखाऊपणा जास्ती आहे टिकाऊपणा आणि सत्यता ही फार सरळ आहे म्हणून आग्नीतून जे काही लोक का असं म्हणतात की हा पाव आहे ना हा अग्नीतून बाहेर पडलेला आहे म्हणून सीतेसारखा शुद्ध आहे म्हणे <laughs> कारण त्या कोळशाच्या ह्याच्यात ठेवला जात होतो आणि बाहेर पडतो त्याला म्हटलं का रे आपली भाकरी ती सुद्धा अग्नीतून तयार होते पोळीसुद्धा अग्नीतूनच तयार होते ना तयार होणं अग्नीतूनच आहे म्हणून भाकरी आणि पोळी यांच्यावर इन्फेक्शन कमी आहे वरण भात भाजी याच्यावर इन्फेक्शन जास्त आहे कारण त्याच्यात पाण्याचा अंश राहून जातो भाकरीमध्ये पोळीमध्ये पाण्याचा अंश राहत नाही कारण ते पाणी सगळं अग्नी शोषून घेतो म्हणून ते शुद्ध आहे तळलेलं त्याच्यापेक्षा शुद्ध तळलेलं म्हणून ते दीर्घकाल राहतं तेही अग्नीतून बाहेर पडतं तेही अग्नीतून बाहेर पडतं आता समस्त पुराणामध्ये भागवतम परमं यत्र प्रतिपाद्यते भागवत हे सगळ्या पुराणांमध्ये पवित्र आहे मग बाकीचे अपवित्र आहे का नाही ते पवित्र आहे पण हे महापवित्र आहे कारण याच्यात भगवान आले आहेत म्हणून भागवतम मुख्य प्रतिपादन विष्णू हा तैतरी उपनिषदामध्ये सांगितलं आहे आणि म्हणून त्याच्याकरता हा एक महान मंत्र आहे हा सगळ्यांनी म्हणावा आपण म्हणतो नारायणाय विद्वमहे वासुदेवाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात हा महामंत्र आहे जगाचा नारायणाय विद्वमहे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु प्रचोदयात अर्थात वासुदेवाचा पुत्र साक्षात नारायण श्रीकृष्णाचं मी ध्यान करतो हे भगवान विष्णू आम्हाला सन्मार्ग प्रेरित करा आणि आमचं जीवन शुद्ध करा सन्मार्ग प्रेरित मागितला आहे कारण जगामध्ये चांगले माणसं सन्मार्ग सोडून जात नाही भले न जाती सन्मार्ग सोडून चांगले लोक जे आहेत ते सन्मार्ग सोडून जात नाही कारण सन्मार्ग सुटला पहा आपण ने, नेम नियमितपणा सोडला की व्याधी आली म्हणून आता हे दिवस जे आहे ना याच्यामध्ये पोटात काही नसलं तर थंडी जास्त वाचते हिवाळा असा आहे म्हणून पोटात काहीतरी पाहिजे कारण पोटात जी उष्णता निर्माण होते ती अन्नानं निर्माण होते म्हणून या दिवसामध्ये गरम पदार्थ पौष्टिक पदार्थ थो, हे थोडे सकाळी पोटात गेले पाहिजे जे गरम आहेत जे उष्णता शरीराची उष्णता राखतील काही लोकांना थंडी खूप वाचते काही लोकांना कमी वाचते त्याचं कारणच ते त्यांचा अग्निप्रदीप्त आहे ज्याचा आतला अग्निपद्रित आहे भगवान असं म्हणतात अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देहमाश्रुता मी अग्निरूपानं प्रत्येक प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतो मग अग्निप्रदीप्त राहण्याकरता काय केलं पाहिजे तर अग्निप्रदीप्त जेव्हा होईल तेव्हाच आहुती टाकायची शरीरामध्ये जर भूक लागली नाही पोट साफ झालं नाही तर खायचंच नाही गरम पेय प्यायचं पे जा की ज्याच्याने पोट साफ झालं पाहिजे आणि अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे जर अग्नी प्रज्वलित नाही झाला तर धूर होतो पोटात आणि बघा आपान वायू सरला की दुर्गंध येतो कारण तो अग्नी प्रदीप्त नाही आहे म्हणून पचामिन्नम चतुर्विधम भगवद्गीता सांगते म्हणून भगवद्गीता वाचायची कशा करता तर नुसतं पुण्याकरता नाही आपलं जीवन चरित्र म्हणून ते काय म्हणतात नारायणाय विदमये वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात हे भगवंता आम्ही तुमचं ध्यान करतो हे भगवान विष्णू श्रीकृष्ण स्पष्टपणे बात करतात की तुम्ही आम्हाला सन्मार्गाला प्रवृत्त कला मग आधी देहाचा सन्मार्ग कळायला पाहिजे हा देह आहे तर सगळा आहे देह नसेल तर बाकीच्या गोष्टीला काही महत्व नाही म्हणून भाविक भक्त जे आहे त्यांना लवकर संतोष मिळतो कारण मुख्य प्रतिपाद्य भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून भागवत पुराणामध्ये सर्वस्वर नंदनंदन आहे पा तुम्ही संपूर्ण भागवत लोक म्हणतात दशमस्कंद केव्हा सुरू राहणार आहे कृष्णचरित्र का कारण कृष्णचरित्र आलं की आनंदच आनंद आहे म्हणून घरामध्ये आनंद राहिला पाहिजे परब्रह्माचं निरूपण करत असताना कृष्णतत्वानं परब्रह्म लवकर कळतो म्हणून व्यासांनी पहिल्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे भागवतामध्ये सत्यम परम धीमही हे जे सत्य आहे आदिपुरुष जो परमात्मा आहे ज्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला उत्पन्न केलेलं आहे आणि ब्रह्मदेवानं चार वेद आणि पुराण निर्माण केले मग भगवान विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्म उत्पन्न झालं आणि ब्रह्मापासून सृष्टी उत्पन्न झाली म्हणून सगळे कोण आहे ब्रह्म पण उत्पन्न झाल्यामुळे या मायेच्या संपर्क दोषाने माणसाला ब्रह्माचा विसर पडतो ब्रह्माचा विसर पडतो आणि ब्रह्माचा विसर पडल्यानंतर तर भगवंताने काय केलंय तर अवतारामध्ये नंद यशोदा वसु आणि वसुदेव आणि देवकी यांना वैभव संपन्न ठेवलेलं आहे राम रामराज्यामध्ये दशरथ राजाला आनंदमय राम अवतारात ठेवू शकले नाही देव वामन अवतारामध्ये <laughs> आईने सांगितलं की अरे वामना तू आता तर तुझी मौंज केली म्हणजे आई मी तुझ्याकरता जन्माला आलेलो नाही आहे मी जगाकरता जन्माला आलो आहे म्हणजे बलिराजा जर उन्मत्त झाला तर जगनाश होईल म्हणजे मला बलिराजाकडे त्याही अवतारामध्ये परशुराम अवतारात ताटातूट आहे मत्स्यकुर्मा अवतारात तर काही आईचं वर्णनच नाही म्हणजे कृष्णा अवतार असा होता की या कृष्णावतारामध्ये दोन माता पिता मानले पण दोघांनाही आनंदित ठेवलं जाता जाता यशोदेला आपला वियोग होईल हे देवाला माहिती होतं देवकीला वियोग झाला नाही कारण काय देवकी प्रसूत झाली आणि देवकीनं देवाला देऊन टाकलं आधी देवानं चतुर्भुज रूप दाखवलं आणि देवकीला तृप्त करून टाकलं आणि तृप्त करून मग बाळरूप झाले देवकी तृप्त होती म्हणून तिला जास्त दुःख नाही झालं भगवान याच्यात गेले तर यशोदा मात्र तशी नव्हती यशोदेला त्यांनी दोन तीन वेळा आपलं रूप दाखवलं पण तरी यशोदा भक्तीप्रधान होती भगवंताला आपलं दूध पाजवत होती एकदा दूध पिता पिता, पिता ब्रह्मांड दाखवून दिलं दा होतं आईला तोंडामध्ये माती खाता खाता तरी तिने त्या ब्रह्मांडाला महत्त्व दिलं ना तिने फक्त लालालाच महत्त्व दिलं म्हणजे जीवापाड प्रयत्न करायची भगवंताकरता ते हे भगवंतानं ओळखलं होतं की आई आई आत्मज्ञानानं किंवा तत्त्वज्ञान मानणार नाही तिला आपल्याशी स्नेह खूप आहे म्हणून ज्या वेळेला गोकुळातून मथुरेत जायची वेळ आली तेव्हा रासलीला आटोपल्यावर तीन दिवस भगवान घराच्या बाहेरच पडले नाही सारखं यशोदेजवळ यशोदेने विचारलं कृष्णा तुझे कोणी मित्र येत नाही आता म्हणजे आई सगळे ब्रह्मभूषण झाले आता <laughs> संध्याकाळी गोपी काही यायच्या नाही आल्या दिवा लावाला की चाललं कारण कोणी बोलत नाही म्हणे सगळे एज्युकेटेड झाले कामापुरते बोलता कारण त्या भक्तांना तृप्त केलेलं होतं आता फक्त यशोदा तृप्त करायची राहिली होती म्हणून उठणं बसणं खाणं पिणं यशोदेजवळ झोपणं आठ वर्षाचे झाले तरी आईला चिटकून झोपायचे यशोद्याचं लक्षात आलं की हा बिलकुलच आपल्याजवळ सोडत नाही हिरून फिरून बलरामान सांगितलं की आईला चिटकून झोप इकडून शब्द ब्रह्मन इकडून परब्रह्म लक्ष द्या यशोदा म्हणजे साधन बुद्धी इकडून शब्द ब्रह्मन इकडून भगवंत म्हणजे परब्रह्म मध्ये यशोदा झोपलेली असायची इतकं तृप्त केलं की ज्या वेळेला आक्रूर घ्यायला आले त्यावेळेला यशोदा म्हणे नाही नंद बाबा मी माझ्या मुलांना जाऊ देणार नाही म्हणजे त्याला राजा करणार आहे माझा मुलगा गाई चालेल मला चालेल जाणार नाही जाऊ देणार नाही भगवंताने अक्रूर काकाकडे वाले काका हिने कधी नाही म्हटलं तर मला येता येणार नाही अक्रूर म्हणे आता कठीण आहे तो तर बळजबरी घेऊन जाईल तुला मग योग मायेला सांगितलं योग माये तू यशोदेच्या मागे मागे फिर मग मा यशोदा काय म्हणाली नंदराजाला तुम्ही गावातले मुलं घेऊन जा तिथे तेव्हा मी याच्याला याला रथावर बसू देईल तेव्हा भगवंताने यशोदेचे पाय धरले की मला जे निर्गुण ब्रह्म आहे त्या निर्गुण ब्रह्माला सुद्धा या भक्तीने आहे कारण योग मायेचा संबंध घ्यावा लागला देवाला स्वतःच्या पराक्रमाने देव यशोदेच्या हातातून सुटलेले नाही योग माया आली आणि योग मायेनं यशोदेला भ्रमित आहे की मुलगा मोठा झालाय मुलगा मोठा झाल्यावर त्याच्यावर जर जास्त प्रेम केलं तर तो, तो मोठा व्हायला अडथळे येतात असे योग मायेनं बरं भगवंताला कळायचं की योग माया यशोदेवर प्रयोग करते तेव्हा यशोदा काय व्हायची अशी भोवळ यायची आणि डोकं धरून बसून जायची यांनी हात लावला की भोळ थांबून जायचे म्हणे कन्हैया आता तू जाणार आहे अक्रोराबरोबर आणि मला असा चक्कर आला असं झालं तू हात लावल्याबरोबर माझा चक्कर चालला जातो मग तू जर तिकडे गेला तर बोलायला सुरुवात केली तिने तू जर तिकडे गेला आणि मला असा चक्कर आला तर मग कोण हात लावेल देव म्हणाले अरे हिने ओळखून घेतलं की आपला स्पर्श झाल्याबरोबर योग माया दूर होते कारण ती योगमाया भोळाची आईला यांनी हात लावला की योगमाया गेली की तिथे चक्कर जायचं यशोदेने हे ओळखून घेतलं की याचा स्पर्श झाला की दुःख जातं प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय ना म्हणून मा भगवान म्हणाले आपण हारलो आता इथे म्हणाले आई तू तु, तुला असं काही त्रास झालं की तू कन्हैया कन्हैया म्हणायचं पण आता उपाय सांगितला आहे हा उपाय आहे माझं स्मरण केलं की तुझी भोळ दूर होईल म्हणून आपल्याकडे पूर्वी जुने लोक काय करायचं शिंका आले की राम म्हणायचे अशी पद्धत होती डोकं दुखायला लागलं की राम राम म्हणायचे आता बाम बाम म्हणतात <laughs> राम म्हणायचे ते पोट दुखायला लागलं की राम 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 तर भगवंतानी तिथे सिद्ध केलं की माझं स्मरण करशील तर क्लेश दूर होतील प्रणत क्लेश गोविंदाय नमो नमः पण यशोदे इतकी त्याच्यावर श्रद्धा असावी लागेल अजूनही गोकुळातले लोक काय करतात की मातीचा लेप लावतात आपल्याकडे सुद्धा पूर्वी मातीचा लेप भुईरस जमिनीच्या लेपाला नाव होतं भुई रस हा जमिनीचा रस आहे थोडं थोडं थो, शेंदी मीठ टाकायचं हळद टाकायची आणि जमिनीला आता आपले सगळे दगड रस आहे रसच नाही कशात ना घरात ना दारात ना माणसात ना नातवात ना आजोबात रसच नाही आहे तरी सगळे ज्यूस पिता <laughs> तरी सगळे ज्यूस पितात तर रसच नाही आहे हा उसाचा रस आहे ना हा काढून कधी अर्धा तास पंधरा मिनटं झाले तर त्याच्यात वायू उभा राहतो म्हणून जसा निघाला तसा प्यायचा असतो तो हे म्हणता बरं फ्रीजमध्ये ठेवून देईन मग पितो म्हणजे गेलं वाटोळ कोणताही रस तुम्ही हा आपला आंब्याचा रस बघा लगेच लगेच खाल्लं तर बरं नाही तर त्याच्यात गुण प्रभाव होतो मग म्हणे सुंट टाकून खा म्हणजे चालला पर्याय म्हणजे रसाला हवा लागायला नको तसा भक्तिरस जो आहे त्याला सुद्धा अहंकाराचा वारा लागायला नको अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा संत म्हणतात की मी भक्ती करतो असा अभिमान मग गोपींनी काय केला बळीने बांधिला गोपीने वेष्टीला यांनी काय केलं भक्तीनं भगवंताला बांधून ठेवलं म्हणून जाताना जेव्हा भगवान वृंदावनातून गेले त्यावेळेला भगवंताला सुद्धा बाहेर पडणं सोपं नव्हतं कारण आशे भक्त मथुरेत नव्हते आशे भक्त द्वारकेत नव्हते आता द्वारकेतलं उदाहरण सांगतो द्वारकेमध्ये सगळ्या राण्यांना देवाचं महत्त्व कळवण्याकरता देवानं एक लीला केली आहे त्याला म्हणतात शिरोलीला ही हरिवंश पुराणात आहे भागवतात नाही शिरोलीला एक दिवशी देवर्षी नारद आले आणि देवाने डोक्याला असा हात लावून बसले दे। देवाचं चित्र असं कधीच तुम्हाला मिळणार नाही नारदाने विचारलं देवा नारदा देवा काय झालं अरे म्हणे माझं डोकं खूप दुखतंय म्हणे आता देवाला तर दुःख नाही आहे पण लिहिलं आहे माझं डोकं दुखतं आहे म्हणजे मग डोक्याला औषध काय आत्ता आणतो म्हणे माझे जे भक्त आहे त्यांच्या पायाची धूळ आणून दे मला नारद लगेच रुक्मिणीच्या मंदिरात गेलं आहे म्हणे आई साहेब तुमच्या पायाची धूळ पाहिजे म्हणे का हो म्हणे देवाचं डोकं दुखतं आहे देवाने सांगितलं माझ्या भक्तांच्या पायाची धूळ आणून दे नाही रे म्हणे भाऊ माझी धूळ देवाला लावली त्यांचं डोकं बरं होईल पण मला पाप लागेल ना म्हणे सत्य गेले सगळ्यांकडे गेले गे उद्धवाकडे गेले अरे उद्धव नाही म्हणे भो आपली पायाची धूळ देवाला लावायची म्हणजे काय नाही हा परत आले देव म्हणे करे नारदा म्हणे द्वारका मेडिकल स्टोअरचा स्ट्राईक आहे <laughs> द्वारकेमध्ये तुमचं औषध नाही म्हणे मग कुठे जाऊ म्हणे वृंदावन पाह तू कधी मिळालं तर गेलं नारद आता नारदाला द्यायला काय वेळ लागतो नारद गेल्यावर सगळे भक्त गोळा झाले त्यांनी विचारलं नारदा काय म्हणे द्वारकेत गेलो होतो तुमच्या देवाचं खूप डोकं दुखतं म्हणे मग काय पाहिजे म्हणे तुमची पायाची धूळ म्हणे घ्या ना सगळ्यांनी आपल्या फोफटा पायाचा काढला एक पिशवी बांधली नारदा दिली नारद म्हणे रे तुमच्या पायाची धूळ जर देवाच्या डोक्याला लावली देवाचं डोकं थांबून जाईल देवाने सांगितलं मला ते औषध पाहिजे मग तुम्हाला पाप लागेल म्हणजे त्याच्याकरता आम्ही नरकात गेलो तरी चालेल पण तो बरा झाला पाहिजे भक्तांची धूळ घेऊन देवाले नारदाने डोक्यावर काठोडी ठेवली कारण यांच्या दोन हातात विणा आणि चिपड्या यांना हात नाही म्हणून डोक्यावर ठेवले नारद कसे दिसू लागले सु सुया पोत विकणारी बाई <laughs> द्वारकेत आले देवाने नारदाला सांगितलं सगळी धूळ माझ्या अंगावर टाकून दे संत रजकण लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय शरीर शुद्ध होऊन गेलं देवाच मग नारदाने रे नारदा द्वारकेतल्या लोकांनी तुला काय सांगितलं म्हणे असं असं आणि वृंदावनातल्या लोकांनी काय सांगितलं म्हणे त्याच्याकरता आम्हाला नरकात गेलं तरी चालेल पण तो बरा राहिला पाहिजे म्हणे ते माझे भक्त आहेत हे माझे आप्त आहेत रुक्मिणी सत्यभामा कोण होते आप्त आणि वृंदावनातले लोक कोण होते भक्त म्हणून भगवान भक्तांचे पाठी टाके हर ये नम हर ये नम हरये नम हर हर महादे भवे भवे यथा भक्ती पादयो स्तव